नमस्कार मंडळी, जनाई किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मैद्यापासून पुरणपोळी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. गव्हाची पुरणपोळी नेहमीच तयार केली जाते, परंतु मैद्याची पोळी ही चवीला आणि दिसायला खूपच छान लागते. चला तर मग बघूया ही अप्रतिम रेसिपी. प्रथम डाळ स्वच्छ धुवून घेतली व कुकरमध्ये शिजायला घातली. हे बघा, आता कुकरच्या मी 5 शिट्ट्या काढून घेतल्या. आता आपण बघूया. हे बघा, छानपैकी डाळ आपली शिजलेली आहे. आता मी डाळ काढून घेते. सगळं याच्यातलं पाणी निथळेपर्यंत काढून घ्यायचं. पाणी म्हणजे हे डाळीचा कट आहे, याच्या या कटापासून छान आमटी तयार होते. आता ही डाळ थोडी थंड होती, तोपर्यंत मी मैद्याचं पीठ भिजून घेते. आता मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. त्याच्यात मी थोडंसं मीठ घाल, थोडीशी हळद घालायची. हळदीमुळं कलर छान येतो. आणि आता मी 2 चमचे तेलाचं मोहन घालणार आहे. याच्यात तेल मी तापत ठेवलेलं आहे. तेल असं मस्तपैकी याला पिठाला चोळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून देऊ, छान भिजून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे मैद्याचं आपल्याला पीठ भिजून घ्यायचं. नाता याला 20 मिनटं झाकून ठेवायचं. आता ही आपले डाळ नॉर्मल गरम आहे, जास्त गार पण नाही होऊ द्यायची. गरम गरम छान काढता येतं ती पुरण. हे बघा, असं पुरण काढून घ्यायचं. अशा प्रकारे मी डाळ चाळणीतून काढून घेतलेली आहे. आता मी पुरण कसं करायचं ते दाखवणार आहे. याच्यात मी 1 चमचा साजूक तूप घालते, म्हणजे खाली लागणार नाही. वेलची पूड घालते, सुंठ घालायची. लगेच आपल्याला त्याच्यात साखर घालायची. आता जोपर्यंत हे घट्ट होत नाही त्याला तोपर्यंत चांगलं हलवत राहायचं, म्हणजे खाली लागण्याची भीती असते. जरा असं छान हलवून घ्यायचं. हे बघा, आता पुरण छानपैकी आपलं तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि आता आपण थोडंसं गार झाल्याच्या नंतर पोळ्या करून घेऊ. हे बघा, मैद्याचे मी गोळे करून घेतलेले आहे. पूर्णचे पण मी गोळे करून घेतले आणि लावण्यासाठी हे तांदळाचं पीठ वापरत आहे. हे बघा, अशा प्रकारे करा.